आपले हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। देशभरामध्ये 30 सप्टेंबर पासून इंधन दरवाढ करण्यात आले। दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 25 पैसे प्रति लिटरने वाढवण्यात आले असल्याने कालपर्यंत 101.39 रुपयांना मिळणारे पेट्रोल आज 101.64 रुपयांना मिळत आहे, तर डिझेलच्या दरामध्ये 30 पैसे प्रति लिटरने वाढ करण्यात आले। कालच्या 89.57 रुपये प्रति लिटरवरून आज डिझेलचे दर 89.87 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत। इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर 107.71 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 97.52 रुपये प्रति लिटर पर्यंत पोहोचले आहेत। देशातील 4 प्रमुख महानगरांपैकी मुंबई ठाणे मध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहेत। राज्यामध्ये येथील स्थानिक सरकारकडून म्हणजे राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करामुळे इंधनाच्या दरामध्ये तफावत जाणवत मागील 6 दिवसांमध्ये डिझेलचा दर प्रति लिटरमध्ये 1.25 रुपयाने वाढले। भारतीय चलनातील कंपन्यांनी 24 सप्टेंबर रोजी 20 पैशांनी 26 सप्टेंबर रोजी 25 पैशांनी डिझेलचे दर वाढवले होते, तर 27 सप्टेंबर रोजी डिझेलचे दर 25 पैशांनी वाढवण्यात आले आहेत। काल पुन्हा एकदा 25 पैशांनी दरवाढ करण्यात आली, तर आज लिटरमागे 30 पैशांनी दरवाढ झाले। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, सर्दी खोकला फ्लू ही सदृश लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा, त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे। कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा। राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394, राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 23978046, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25301740, ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-108, टोल फ्री क्रमांक 104। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका, सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा। राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर PP वावा यांनी काल ठाणे महापालिकेत भेट देऊन महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला। दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्त्वाचा घटक असून शहराचे सौंदर्य टिकून ठेवण्याचे काम ते सातत्याने करत आल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभ प्राधान्याने देण्याच्या सूचना डॉक्टर PP वावा यांनी महापालिका प्रशासनाला दिल्यात। राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्य महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसमोर बैठक घेतली। या बैठकीत महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे, उपायुक्त अशोक गुरपले, उपायुक्त मारुती खोडके, उपायुक्त अश्विनी वाघमळे, जिल्हा प्रशासन अधिकारी प्रशांत रसाळ, स्वीय सहाय्यक श्रीधर पाल, संपर्क अधिकारी अनिल सानप, उप वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैजयंती देवगेकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी हल्दीकर, कार्यकारी अभियंता भारत विवाहपूरकर,
मुख्य वित्त व लेखाधिकारी श्री सूर्यवंशी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आजीचा भीमराव जाधव, कार्मिक अधिकारी जी जी महापुरे आदी अधिकाऱ्यांच्या सफाई कामगारांचे युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या वतीने सफाई कामगारांसाठी निवारा एकूण कार्यरत सफाई कर्मचारी, तात्पुरते सफाई कर्मचारी, त्यांची पदोन्नती, वेतन, आरोग्यविषयक सुविधा, तसे महापालिकेच्या घनकचरा व मलनिसरण विभागांतर्गत मनुष्यबळ, रिक्त जागा, पदोन्नती, कर्मचाऱ्यांचे भत्ते, वारसा हक्क देण्यात येणाऱ्या नियुक्तीच्या आदीबाबत अतिरिक्त आयुक्त संजय हिरवडे यांनी सविस्तर माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांना दिले. कोरोना महामारीच्या महाभयंकर संकट समय देखील अविरत कार्यरत असणाऱ्या कोविड योद्धे आणि गणवेशधारी कर्मचारी यांचा सन्मान करून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सिडकोने आणली आहे एक विशेष गृहनिर्माण योजना, ज्या अंतर्गत या शूरवीरांसाठी नवी मुंबईतील विविध नोट्स मध्ये 4488 घरं परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे शूरवीर आहेत राष्ट्राचा अभिमान. सिडको करते या शूरवीरांचा सन्मान. सिडको, शहरांचे शिल्पकार. याच कोविड योद्धे आणि गणवेशधारी कर्मचाऱ्यांसाठी TJSB सहकारी बँक घेऊन येत आहे एक नवीन वैयक्तिक कर्ज योजना, ती सुद्धा सिडकोची अनामत रक्कम भरण्यासाठी. सर्वसाधारण गटासाठी ₹2.5 लाख आणि अल्प उत्पन्न गटासाठी ₹2 लाख. अधिक माहितीसाठी आपल्या TJSB सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेशी अवश्य संपर्क साधावा. वायू प्रदूषण कमी व्हावे यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देण्यात येत असून ठाणे परिवहन सेवेला 22 बसेस घेण्यासाठी केंद्राकडून 38 कोटींचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. ज्या महापालिका आणि नगरपालिकेची लोकसंख्या 10 लाखांहून अधिक आहे अशा शहरांमध्ये प्रदूषण कमी व्हावे, हवेचा दर्जा सुधारावा याकरिता त्या शहरात इलेक्ट्रिक बसेस चालवून हवेची गुणवत्ता सुधारण्यात मदत करावी या हेतूने त्यांना निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद केली. त्यानुसार पालिकेला 22 बसेस घेण्यासाठी 38 कोटींचा निधी केंद्राकडून प्राप्त झाला आहे. या बैठकीत राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार बस खरेदी करायची की TMTने स्वतः खरेदी करायची आणि कोणत्या बसेस खरेदी करायच्या याबाबत चर्चा होणार आहे. नवीन बस खरेदी करताना 9 मीटर आणि 12 मीटरच्या बस खरेदी केल्या जाव्यात. लांब पल्ल्याच्या मार्गावर नाला सोपारा बोरिवली या मार्गावर 12 मीटर आणि शहरातील अंतर्गत मार्गावर 9 मीटरच्या बस खरेदी केल्या जाव्यात अशी सूचनाही परिवहन समितीचे सभापती विराज जोशी यांनी केले. त्यातही उपलब्ध असलेल्या एकूण रकमेपैकी या बसच्या बॅटरी चार्जिंगकरिता आरक्षित करण्यात आलेली रक्कम सोडून उर्वरित निधीतून बस खरेदी कराव्यात अशा सूचनाही त्यांनी केल्या. राज्य उत्पन्न शुल्क ठाणे अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकिशोर मोरे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक ठाणे व राजेंद्र शिरसाट निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क टी विभाग ठाणे पाटील व राणे दुय्यम निरीक्षक भरारी पथक यांनी 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 23,03,180 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आणि 14 आरोपींना न्यायालयात हजर केले असं न्यायालयाने 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी कर्मचारी वासुदेव चौधरी हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वरिष्ठ लिपिक आहे. त्याच्याकडील मोबाईलमधील माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क ठाणे यांनी कारवाई करून चौधरी व त्यांचे मुख्य साथीदार यांच्याकडून 11,25,000 रुपये किमतीचे क्रमांक GJ03K6552 क्रमांकाची टाटा 4-चाकी टेम्पो आणि परराज्यातील 33 बल्क लिटर विदेशी बियर 1,349 बल्क लिटर मद्य व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पानं फुलं झाड आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. मुंब्रा भागात सुलताना शेख हिने पती आणि मामाच्या सहाय्याने 10,85,000 रुपयाची चोरी केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी सुलतान शेख, तिचा पती हादी हसन आणि मामा फरहान शेख या तिघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेल्या रकमेपैकी 9,35,000 रुपये जप्त केलेत. आरोपींपैकी
हादी हसन हा उच्च शिक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबई येथे राहणाऱ्या रेहान यांनी त्यांच्या घराची विक्री केली होती. त्या विक्रीतून त्यांना 10,86,000 रुपये मिळाले होते. त्यांचे पैसे घरातील कपाटात ठेवले होते. मात्र 4 सप्टेंबरला त्यांच्या घरात कोणीही नसताना चोरट्यांनी रक्कम चोरी केली. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगल मुगले यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता एक व्यक्ती घराच्या दिशेने जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यांची चालण्याची पद्धत, हावभाव, पेहराव हा रेहान हिचे भाऊजी हादी हसन यांच्याप्रमाणे होती. त्यामुळे पोलिसांनी हादी हसन यास ताब्यात घेतले. मात्र तो गुन्ह्यास कबुली देत नव्हता. पोलिसांनी 23 सप्टेंबरला सुलतान हिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता तिथे गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात तिचा मामा फरहान याचाही सहभाग असल्याचे समोर आले. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.